दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मराठी विद्यानिकेतन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उमंगचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तत्कालीन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशालेचे माजी विद्यार्थी सनदी अधिकारी आकाश चौगुले यांनी उपस्थितांसमोर आपले विचार मांडले. मी 1999 साली शाळेमधून 10वी झालो. आज त्याला 20 वर्ष होत आली. महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आमच्यामध्ये खूप बदल झाला, आमच्या शिक्षकांच्यामध्ये काही बदल झालेला नाही. ते जसे 20 वर्षापूर्वी होते आजही ते तसेच दिसतात. माजी विद्यार्थी म्हणून एक जो कॉमन धागा आहे आमच्यामध्ये, तो जपण्याची गरज काय. आज जशी यावेळीची दिवाळी आहे, 2 वर्षापूर्वीच्या दिवाळीमध्ये मी असंच एका दिवसासाठी येतो आणि परत चाललो होतो. जाताना तुम्हाला माहिती आहे, आता दिवाळीत बसला खूप गर्दी असते, सीट वगैरे मिळत नाही. असं तर मी इथून कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरवरून गर्दीतल्या बसमध्ये कसा बसा चढलो तर सीट नव्हती बसमध्ये. तर समोरच्या 2-3 सीट सोडून दिल्यानंतर एक मुलगी बसली होती बाजूला, तिनं आपली बॅग ठेवली होती. तर मी गेल्यानंतर तिनं मला बोलवलं आणि आपली बॅग उचलून वरती ठेवली आणि म्हणे दादा इकडे बस. तर मला आश्चर्य वाटलं, म्हटलं ही कोण मुलगी आहे. मला थोडा वेळ विचार करावा लागला की हिला कुठं बघितलंय आधी किंवा काही, मला काहीच आठवलं तर नाही. तर नंतर ती मुलगी म्हणाली की मी विद्यानिकेतनची आहे विद्यार्थिनी. आता ती माझ्यापेक्षा 5-6 वर्ष ज्युनियर वगैरे असेल, तर ती मला ओळखायची. पण मला अनफॉर्च्युनेटली माहीत नव्हतं ही कोण आहे. नंतर मग तिनं ओळख मला सांगितली, मला नंतर माझ्या लक्षात आलं अरे हां हां बरोबर, मग तू कुठे चालले. तर मी पुण्याला चालले. तर हा छोटासाच प्रसंग होता. पण नंतर पुण्यापर्यंत जाईपर्यंत आम्ही एवढ्या गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर एक माझ्या डोक्यात असा प्रश्न आला की कुठल्याही क्षणी तुम्ही आता जर हा विचार केला तर साधारणपणे एका वर्षात समजा 30 ते 40 किंवा 50 विद्यार्थी विद्यानिकेतनमधून बाहेर पडले असतील, तर गेल्या 20 वर्षामध्ये किती विद्यार्थी बाहेर पडले. तर हा जर आपण विचार केला तर तुम्हाला इतके लोक सापडतील बाहेर की कुठल्याही क्षणी कुठल्याही शहरामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेचा एखादा कोणतरी किंवा एखादी कोणतरी आसपास तुमच्या भेटेल. तर हे शाळेला आता 20 वर्ष झाल्यानंतर आपण नवीन तयार करणं, बिल्डअप करणं ज्याला म्हणतो, ते आता गरजेचं आहे. यावेळी व्यासपीठावर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय देसाई, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव सुभाष ओहुळकर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष अनंत जाधव, प्राध्यापक वैजनाथ चौगुले, प्राध्यापक योगेश कुटरे, मुख्याध्यापक गजानन सावंत, इंद्रजित मोरे उपस्थित होते. वाढतो तो आनंद, घटते ती चिंता. आनंद वर्धिनी मासिक ठेव योजना. मासिक उत्पन्न 1,50,000, 25,000 आणि 12,500 रुपयांसाठी 2 वर्षांसाठी 10.5% तर 3 वर्षांसाठी 11.10% व्याजदर. जेवढे अचूक नियोजन तेवढे जीवन सुखावह. आणि त्यासाठीचा पर्याय म्हणजे आमची आनंद वर्धिनी मासिक ठेव योजना. आकर्षक व्याजातून उत्पादनाला आणि अपेक्षांना आकार देणारी. ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवेची सुविधा. तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित. सामान्यांची सर्व मान्यता. प्रधान कार्यालय 35-24 नार्वेकर गल्ली बेळगाव. संपर्क 0831-2424-777. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.